प्रशांत या माहितीबद्दल. दक्षिण आफ्रिकेमधल्या या ओमायक्रॉन कोरोनाचा नवा स्ट्रेन सर्वाधिक घातक आहे असं मत डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केलं. नव्या व्हेरियंटमुळे अनेक मृत्यू होत आहेत आणि या स्ट्रेनचा पसरण्याचा वेगही सर्वाधिक आहे, त्यामुळे यापुढे राज्यात आता मोठ्या प्रमाणात सावधगिरी बाळगणं महत्वाचं आहे असा इशाराच राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिला. बघूयात ते काय म्हणाले. कोरोना आटोक्यात आलेला दिसत जरी असला तरी मागील काही काळामध्ये आपण पाहतो की याचे नवीन नवीन रूपं आज आपल्याला अनेक देशांमध्ये त्या ठिकाणी दिसत आहेत आणि या नवीन व्हेरियंट नवीन याच्यामुळे तर अनेक ठिकाणी मृत्यूसुद्धा झालेले आहेत आणि अतिशय घातक अशा प्रकारचा हा नवीन व्हेरियंट असल्यामुळे महाराष्ट्राला इथून पुढच्या काळामध्ये जागरूक राहून या संदर्भातसुद्धा योग्य तो अवेअरनेस आपल्याला राज्यामध्ये वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून निर्माण करावा लागणार आहे. स्ट्रेनचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारनं देखील आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर तातडीनं निर्बंध घालावेत अशी मागणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील केली आहे. बघूयात त्यांनी काही वेळापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याविषयी काय मत व्यक्त केलं. मोदी साहेबांना किंवा केंद्र सरकारला कळलं पाहिजे, जर आपण इंटरनॅशनल बॉर्डर्स बंद करत नाही तर किती अंतर्गत आपण उपाययोजना केली तर त्याचा फायदा होत नाही. बरेच जगातले देशांनी सुरुवातीला इंटरनॅशनल बॉर्डर बंद केले, ईशान्य देशातले तिथे हे कोविड पसरलंच नाही, पण सुरुवातीला पण ते उशिरा झाले. आता हे जे आफ्रिकन व्हायरस आलेलं आहे त्या बाबतीत पण लवकर निर्णय घेतला पाहिजे, होत नाही. त्यामुळे एकदा तो स्ट्रेन भारतात आला तर पसरायला वेळ लागणार नाही. व्यक्त केल्या. बघूयात यासंदर्भात केंद्र सरकार काय निर्णय घेते. पण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या ओमिक्रॉन विषाणूमुळे देशासह राज्याची चिंता वाढली. अनेक आंतरराष्ट्रीय विमानं मुंबईत येत आहेत, त्यामुळे राज्याच्या चिंतेत मुंबईबाबत आणखी भर पडली आहे. चिंतेत कारण परदेशातून येणाऱ्या सगळ्या विमानसेवा रद्द करण्याची मागणी राज्य सरकारनं केंद्राकडे केली आणि या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची महत्वाची बैठक आज संध्याकाळी होते. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबद्दल यात चर्चा होईल. अनेक निर्बंध लावावे लागतील असं तज्ज्ञांनी देखील म्हटलंय, ज्याची माहिती कालच मुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत दिली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दल काही निर्णय होणार का, त्याचबरोबर काही निर्बंध राज्यात लागणार आहेत का, याची सगळ्याची उत्तरं संध्याकाळी मिळू शकतील. 1 डिसेंबरपासून राज्य सरकारनं सगळ्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे या निर्णयावर बैठकीत नेमकी काय चर्चा होते याचा पुनर्विचार केला जाऊ शकतो का, या सगळ्याची उत्तरं संध्याकाळपर्यंत मिळू शकतील. त्यामुळे या विषाणूनं देशाची चिंता वाढवलेली. अनेक देश सध्या पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळे मुंबईसारखं महत्वाचं आंतरराष्ट्रीय शहर ज्याच्यात मोठ्या प्रमाणात परदेशातले देखील पर्यटक येत असतात, या सगळ्या मार्फत म्हणजे त्यांच्या मार्फत पुन्हा एकदा विषाणूचा फैलाव होऊ शकतो का, या सगळ्याचा विचार करून ही विमानसेवाच दक्षिण आफ्रिका किंवा इतर संबंधित देशांमधली बंद केली जावी का, अशी मागणी देखील केंद्राकडे केली जाते. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कोरोनाचा नवीन व्हेरियंट आल्याबद्दल सगळ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं. राज्यातल्या नागरिकांनी काळजी घेतली तरच लॉकडाऊनची वेळ येणार नाही असं ते म्हणाले. बघूयात त्यांनी काय आवाहन केलं. नवीन नवीन जे व्हेरियंट्स जे येत आहेत कोरोनाचे, त्याचा प्रादुर्भाव वाढणार नाही याच्यासाठी आपण मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं सगळं जर केलं तर आणखी उत्तम प्रकारे जे आहे परत लॉकडाऊनची पाळी येणार नाही. आणि ती जर आली नाही तर विकासाचे जे आहेत रस्ते आपल्यासाठी आणखी जोमानं आपण उघडू शकतो.